वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभव निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथ सरस्वती रवि शुक्र बृहस्पति पंचेतानि स्मरे नित्यं वेदवाणी प्रवर्तये। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय। श्री गुरुचरित्र अध्याय 18। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। जय जया सिद्ध मुनि तू तारक भवारणी सुधार सामुचे श्रवणि पूर्ण केला दातारा। गुरुचरित्र काम धेनु ऐकता न धाये माझे मन कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया। ध्यान लागले श्री गुरुचरणी तृप्ति नभे अंतकरणी कथामृत संजीवनी आनीक निरोपावे दातारा। येने परी सिद्धासी विनवी शिष्य भक्तिसी माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तये वेळी। शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्ध मुनी सांगत से विस्तारोणी ऐका श्रोते कचित्ते ऐक शिष्या शिखामनी। धन्य धन्य तुझी वाणी तुझी भक्ति श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा। तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी गुरुचरित्र अद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी। भिल्लवडी स्थान महिमा निरोपिला अनुपमा उडिद चरित्र उत्तमा सांगेन ऐका एक चित्ते। क्वचित काल तये स्थाने श्री गुरु होते गौप्येने प्रकट जाहले मनोने पुढे निघाले परियेसा। वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी मनत श्री गुरुवाले अवलोकित भक्तानुग्रह करावया। पुढे कृष्णा तटाकात श्री गुरु तीर्थे पावन करित पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे। अनुपम्य तीर्थ मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर प्रयागा समान तीर्थ थोर मनोनी राहिले परियेसा। कुरवपुर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान पंचगंगा कृष्णवसंगा अत्योत्तम परियेसा। कुरुक्षेत्री जितके पुण्य तयाहुनी अधिका से जान तीर्थे असती अग्रण्य मनोनी राहिले श्री गुरु। पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर पाच नामे आहेति थोर सांगे नायकायक चित्ते। शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती पंचगंगा ऐसी ख्याति महापातक संहारी। ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णी चिया संगा प्रयागा हुनी असे जांगा संगम स्थान मनोहर। अमरापुर म्हणिजे ग्राम स्थान असे अनुपम्य जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर। वृक्ष असे औदुंबरो प्रत्यक्ष दाना कल्पतरु देव असे अमरेश्वरो तया संगमा षटकुळी। जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी पंच नदी संगम थोरी तत्समान परियेसा। अमरेश्वर सन्निधानी आहेत 64 योगिनी शक्ति तीर्थ निर्गुणी प्रख्यात से परियेसा। अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे पूजिता नर मर भोय विश्वनाथ तोचिदाना। प्रयागे करेता माघ स्नान जे पुण्य होय साधन शतगुण होय तया हुन एक स्नाने परियेसा। सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात अमरेश्वर पर ब्रह्म वस्तु तया स्थानी वास असे। या कारणे तिये स्थानी कोटी तीर्थे अस्ति निर्गुणी वाहे गंगा दक्षिणे वेणी सहित निरंतर।
अमित तीर्थे तया स्थाने सांगता विस्तार पुराने अष्ट तीर्थ ख्याति जागरणी तया कृष्णा तटाकांत। उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्ल तीर्थ नाम ऐका ब्रह्महत्या पाप दुर औदुंबर सन्मुखेसी तीनी तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे असती मनोहर पाप विनाशी काम्य तीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निधार्थ अनुपम्य से भूमंडली पुढे संगम षटकुळात प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्ति तीर्थ अमर तीर्थ कोटी तीर्थ परियेसा तीर्थे अस्ति अपरांबर सांगता असे विस्तार या कारणे श्रीपाद गुरु राहिले तेथे द्वादशाब्दे कृष्णावेनी नदी दोनी पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्यादी महापातके जळोनी जाती स्थाने एके ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभीष्ट होय तेथे काय सांगू त्यांची महिमा आनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्थान फळ काय वर्णो साक्षात कल्पधरु असे वृक्ष उदंबरु गौप्य भुवनी अगोचरु राहिले श्रीगुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले तेथे श्रीगुरुनाथ मनोनी प्रकट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्रीगुरु परियेसा तया ग्रामी द्विजयेक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पतिसेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षिणा से तो ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपन कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्रमंदिरात असे वेल उन्नत शेंगा निगती नित्य बहुत त्याने उदर पूर्ती करी एखादे दिवसी त्या ब्राह्मणासी वरो न मिळे परियेसी तया शिंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येने परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याचक बने उदर भरी पंच महायज्ञ कुसरी अतिथि पूजी भक्ति ने वर्तता श्री गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपन भिक्षेसी नेले विप्रे भक्ति ने भक्ति पूर्वक श्री गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा भोवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करून ब्राह्मणासी आश्वासिती गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी मनोनी निगती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नाम विख्यात अंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मुळ श्री गुरु मूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवनिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पाहा हो दैववळी कैसे अदृष्टा पुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमुचा ग्रास छेदुनी कैसी टाकोनी दिला भूमीवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोपवारी मने प्रारब्ध प्रमाण मने स्त्रियेसी तये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया अधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती लया कारण बिलिकादि स्थूळ जीवन समस्ताहार पूर्वितसे आयुरन्नम प्रयच्छति ऐसे बोले वेदश्रुति पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्ययी चौऱ्याऐंशी लक्ष जीवराशी स्थूळ सूक्ष्म समस्तांसी निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्वसृष्टी आपुले आर्जव बरवैव खटी त
तैसे फल आपनासी। पूर्व जन्मीचे निक्षेपन सुकृत अथवा दुष्कृत जान आपुले आपनची भोगने पुढल्या वरी काय बोल। आपुले दैव असतावने पुढल्या बोलती मूर्खपणे जे पेरिले तेची भक्षणे कवनावरी बोल सांगे। बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी ग्रास हरितला मनसी अविद्या सागरी बुडोनी। तो तारकाम्हासी मनोनी आला भिक्षेसी नेले अमुचे दरिद्र दोषी तोची तारिल अमुते। येने परी श्रियेसी संभाषी विप्र परियेसी काढोनी वेल शाखेसी ताकीता झाला गंगेत। तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी काढू म्हणुनी द्विजवरी खनिता झाला तया वेळी। काढिता वेल मुळासी लाधला कुंभ निधानेसी आनंद जाहला बहुवसी घेऊनी गेला घरात। मनती नवल काय वरतले यदीश्वर आम्हा प्रसन्न झाले मनोनी या वेला छेदिले निधान लाधले अम्मासी। नरनवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार अम्मा भेटला दैन्यहर मनती चला दर्शनासी। जाऊनी संगमा श्री गुरुसी पूजा करीती बहुवसी वृत्तांत सांगती तयासी तये वेळी परियेसा। श्री गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवनासी प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी। ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरु परियेसी अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल। ऐसा वरला धोन गेली वनिता तो ब्राह्मण श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे। जासी होय श्री गुरु कृपा त्याची कैसे दैन्य पाप कल्प वृक्ष आश्रय करिता बापा दैन्य कैचे तया घरी। दैवे उना असेल जो नरु त्याने आश्रयावा श्री गुरु तोची उतरेल पैल पारू पूज्य होय सकळिकांसी। जो कोण भजेल श्री गुरु त्यासी लाधेल इह परु अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टैश्वर्ये नांदती। सिद्ध मने नाम धारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनु तुझ्या घरी। गंगाधराचा कुमर सांगे श्री गुरुचरित्र विस्तार पुढील कथा अमृतसार ऐका श्रोते एकचित्ते। इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्धनामधारक संवादे अमरापुर महिमानं द्विजदैन्यहरणं नाम अष्टदशोऽध्यायः। श्री गुरुदेव दत्त शुभं भवतु।